मालेगाव येथील मोसमपूल परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालय मालेगाव या ठिकाणी असलेली पाण्याचे टाके खळून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या दरम्यान मालेगाव बघितलं तर मालेगाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पिण्याचा पाण्याचा तुटवडा देखील आता भासत असताना हे हजारो लिटर पाणी वाया जात असेल तर याला जबाबदार कोण, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. यावर काय उपाययोजना झाली हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे. परंतु पाणी थेट रस्त्यापर्यंत येत असल्यामुळे या ठिकाणी चिखलजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मोठे वाहनधारक तसेच या दरम्यान नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना करावी व हजारो लिटर वाया जाणारे पाणी हे कशा पद्धतीने वाचवण्यात येईल या ठिकाणी लक्ष द्यावे असे देखील विनंती परिसरातील नागरिकांकडून होत आहे. बघूयात.